अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आले, मात्र अद्यापही विरोधी पक्ष नेता निश्चित झालेले नाहीयेत. मात्र लवकरच आम्ही तुम्हाला पेढे भरू असं जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले. त्यांच्याशी बातचीत केली आहे प्रतिनिधी हर्षल बदारे पाटील यांनी, पाहूयात. खरंतर ज्यांच्या शिरोशायरीनं अधिवेशनात जोरदार चर्चा रंगली ते काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आमदार जे आपल्या सोबत आहेत. साहेब, काय सांगाल, दोन आठवडे जे आहेत ते अधिवेशनाचे निघून गेले, तिसरा आठवडा सुरू झालेला आहे, पण काय सांगाल, अद्यापही काँग्रेसला विरोधी पक्षनेता मिळालेला नाही, नेमकं काय चाललंय? हे बरोबर आहे तुमचं बोलणं की अधिवेशन तर आता अंतिम टप्प्यावर आहे, विरोधी पक्ष नेता नाही म्हणून जे ज्या स्टाईलने फाईट केला पाहिजे त्या स्टाईलने आम्ही केलं नाही. आणि मला पण खंत आहे, चार दिन मांग केले, काय आहे ते उमरे दरासे दो आसो में बीत गे दो तेरे इंतजार में, म्हणजे लास्ट स्टेजला आता डिक्लेअर करू नये की फायदा नाही, पण सोमवारीपर्यंत डिक्लेअर होणार. काय वाटतं, नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे का? नेमकं कोणाचं नाव चर्चा? बघा, नवीन चेहऱ्यासाठी मॅक्झिमम आमदार तयार आहे, आणि नवीन आमदाराचं असं मतप्रवाह आहे की ज्या लोकांना मंत्रीपद दिले काँग्रेसने, ज्यांना पार्टीचा अध्यक्ष दिले, त्या अशा लोकांना देऊ नका, नवीन चेहरा द्या, त्याचा फायदा सर्वांना होईल. पण अशी देखील चर्चा आहे, आपण बघितलं सत्तेतील मंडळी अशी म्हणते की काँग्रेसचा आणखीन एक गट आमच्यासोबत यायला तयार आहे. नाही, ते सब एका फाकी आहे, तसं काही नाही. बरं, आता निधी वाटपाचा जो प्रश्न आहे, तुम्हाला हवा तसा निधी मिळाला? नाही 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 भेटला, मी कोर्टात जाणार आहे. कोर्टात जाणार? हो, 100% कोर्टात जाणार. बरं, मग आता नेमकं कधीपर्यंत विरोधी पक्षनेत्याचं ठरणार आहे, काय याबाबतीत काही माहिती मिळाली का? वरिष्ठांनी याबाबत काही सांगितलं आहे? सोमवारी आम्ही पेढे घालणार आहे, सोमवारीपर्यंत विरोधी पक्षनेता डिक्लेअर होणार आणि तुम्हाला मी पेढे घालणार. पण आता अधिवेशन संपत आले, शेवटच्या टप्प्यात आले, आणि असं असताना विरोधी पक्षनेता खरं तर या ठिकाणी निवडला जातो, हे खंत. काही टेक्निकल अडचण असतात, काही मतभेद असतात, काही वरिष्ठांचा थोडा बारकीने बघून करावा लागतात, कारण पुढं विधानसभा आहे, ह्या झाल्यानंतर एकच अधिवेशन भेटेल आम्हाला हिवाळी येतील, त्याच्यानंतर डायरेक्ट इलेक्शन असं आहे, ते सर्व बघून करावं लागेल. काँग्रेसमध्ये काही दोन गट पडले आहेत का? नाही, तसा काही नाही, एकच गट आहे सोनिया गांधीचा काँग्रेस गट, बाकी दुसरं कोणी. तर आपल्यासोबत होते कैलास गोरंट्याल, जे जालन्याचे आमदार आहेत. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की लवकरच आम्ही तुम्हाला विरोधी पक्षनेता पद जे आहे निश्चित झाल्यावर पेढे जे आहे ते भरवले जाईल. मात्र कुठल्याही पद्धतीचा काँग्रेसमध्ये दोन गट नाही, कुठेतरी खंत आहे, आणि नवीन चेहरा जो आहे तो दिला जाणार असल्याचं त्यांनी न्यूज टेक महाराष्ट्र अशी बोलताना सांगितलं.